संजय राऊत बोलतात, थेट जाऊया. की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली. ज्या रस्त्यावर 17 लोकांचा मृत्यू झाला होर्डिंगकडून, तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही. सर्वत्र महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शहांना होतोय. 4 जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमच्या पुढला मोठा प्रश्न आहे. पण विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सन्मानाचं स्थान मिळावं अशी आमची भूमिका आहे. ममता बॅनर्जी ने कहा है कि इंडिया अलायंस की अगर केंद्र में सरकार बनती है तो बाहर से समर्थन देंगे, इस पर क्या कहेंगे? ठीक है, ममता जी हमारी दीदी है, ममता जी भी हमारे साथ लड़ाई में शामिल है, वो भी नरेंद्र मोदी अमित शाह की तानाशाही के खिलाफ अकेली लड़ रही है, वो हमारे साथ ही रहेंगी, चाहे अंदर हो या बाहर हो. ममता जी हमारी दीदी है और वो दीदी ही रहेंगी. बापाची नाही, यांच्या बापाची आहे. बाप कोण आहे आणि पाप कोण आहे कळेल, यांच्या बापाची आहे. तर विविध मुद्द्यांवर संजय राऊत यांनी केलेलं हे भाष्य, 4 जून नंतर नरेंद्र मोदींचं अस्तित्व राहणार नाही असा घणाघात संजय राऊत यांनी केलेला आहे. घाटकोपर दुर्घटनास्थळी मोदींनी रोड शो करणं म्हणजे अमानुषपणा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं.